नंतर देणार नाही, ते नंतर देणार नाही। समुद्र आमच्या हक्काचा, नवीन मच्छीमारी सुधारित कायदा, नवीन मच्छीमारी सुधारित कायदा। पर्ससीन नेट मच्छीमार रत्नागिरी तालुका मालक असोसिएशन सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। गेल्या 3 जानेवारीपासून ते आंदोलन करत आहेत। नवीन मच्छीमार सुधार कायदा जाचक आहे असे आरोप मच्छीमारांकडून केले जात आहेत। याविरोधात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्यानं आंदोलन सुरू आहे। आम्ही जे आज इथे सगळेजण जमलो आहोत, नुकताच जो पार शासनाने पारित केलेला जो सुधारित कायदा आहे त्याच्या विरोधात आम्ही आज सगळे, आमचे 3 तारखेपासून आमची उपोषण चालूच आहेत। आज 26 तारीख आहे, 26 जानेवारी आहे, आज 24वा दिवस आहे। शासनाला आम्ही प्रदर्शने करून शासनाकडे आमची मागण्या आम्ही आमच्या निवेदनाद्वारे देऊन सुद्धा पण शासनाला जी जाग येत नाही, म्हणून आम्ही आज 26 जानेवारीला आमचा हा जो अधिवेशन उपोषण आहे याला तीव्रचा एक शकल दिलेली आहे, तीव्र केलेला आहे। आणि जरी आजच्या पुढे जर शासनाने आमच्याकडे आमच्या लक्ष दिलेलं नाही आमच्याकडे, तर साहजिकच आहे आम्ही ह्याच्या जी पुढची पावले आहोत, उदाहरणार्थ आपलं आत्मदहन वगैरे करायचं असेल आपल्या मागणीसाठी आणि आपल्या हक्कासाठी भांडण्यासाठी आम्ही खरोखरच ती पुढे पाऊल उचलणार आहोत। शासनाने आज खरोखरच आमच्या पर्सिन नेटवरच मुळात हे जे वेगवेगळे कायदे आणून आमच्यावरच अत्याचार केलेला आहे, आणि शासनाला आमचा हा मासेमारी धंदा आणि हा आमचा पर्सिनेट व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणारे शेकडो लाखो लोकांना उपासमारी ची वेळ आणायची आहे आणि आम्हाला या धंद्यातून संपवायचं आहे, म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केला जातोय आणि आमच्यावर एकतर्फी कायदा हा ठोकला जातोय। शासनाला कायदा करायचा असता तर साहजिकच आहे की आम्हाला विश्वासात घेऊन करायचा कायदा होता, आमच्याकडे कुठलाही सल्लामसलत न करता हा कायदा केलेला आहे। नवीन मच्छीमारी कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका या मच्छीमारांनी घेतली आहे। जमीर खलफे, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।